अहमदनगर भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण दिल्लीवरून रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी सुजय विखे पाटील यांच्या विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे अरुण कडू यांच्यासह इतर तीन ही याचिका दाखल केली आहे एकीकडे देशभरात रेमडेसिवीरचा तुटवडा असताना खासदार विखे यांनी थेट दिल्लीहून खास विमानाने दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा नगरकरांसाठी आणला होता यावर याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल करत रेमडेसिवीर खरेदी करण्याची परवानगी फक्त राज्य सरकारला पर आहे मात्र खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर महाराष्ट्रात खाजगी विमानाने आणले तसेच ते परस्पर वाटून टाकले आहेत सुजय विखे पाटील यांनी आणलेली इंजेक्शन खरी होती की बोगस होती हे माहीत नाही तसेच इंजेक्शनचे वाटप बेकायदेशीरपणे करण्यात असल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे महत्त्वाचं म्हणजे औरंगाबाद खंडपीठाने सुद्धा या याचिकेची दखल घेतली असून याबाबत राज्य सरकारला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्यामुळं खासदार सुजय विखे पाटील यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे